नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वनस्पतींचे वर्गीकरण मध्ये ब्रायोफायटा विभाग आणि टेरिडोफायटा विभाग यांची माहिती घेणार आहोत. तुम्ही कधी पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतींवर, विटांवर, दगडांवर हिरवागार मऊ असा गालिचा पाहिलाय का? त्यासाठी तुम्हाला एक कृती करायची आहे. तिथून तुम्हाला पट्टीने हळुवारपणे तो गालिच्यातला थोडा भाग काढायचा आहे आणि भिंगाखाली त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याची नोंद तुमच्या वहीत ठेवायची आहे. ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींना उभयचर असे म्हणतात, कारण यांची वाढ ओलसर मातीत होते तर त्यांचं प्रजनन हे पाण्यामध्ये होते, म्हणून त्यांना उभयचर असं म्हटलं गेलंय. या विभागातील वनस्पती या निम्नस्तरीय बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे हरित द्रव्याच्या साह्याने ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. यांचे प्रजनन बीजाणू निर्मितीने होते. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना ही चपटी रिबिन सारखी लांब असते. यांच्यामध्ये खऱ्या स्वरूपातील मूळ खोड पाने नसतात, तर पानांसारखी रचना व मुळांसारखा आकार म्हणजेच मुलाब असतो. यांच्यामध्ये पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट उती नसतात. याची उदाहरण म्हणजेच मॉस, रिक्सिया, मार्कॅनशिया. आता आपण टेरिडोफायटा या विभागातील वनस्पतींची माहिती घेऊ. तुम्ही कधी कुठे फिरायला गेला आहात का, एखाद्या बगीचात वगैरे? मग त्या बागेतील शोभिवंत झुडप तुम्ही पाहिलेली असेल. त्यातच एक झुडप आढळतं नेचे नावाचं. त्याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर त्याचंही निरीक्षण तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवा. या विभागातील वनस्पतींना मूळ खोड पाने हे सुस्पष्ट स्वरूपात असतात. तसेच पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र अशी उती असतात. या टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींना फुले व फळे येत नाहीत. त्यांच्या पानांच्या मागच्या बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते. उदाहरणार्थ नेचे, मार्केनशिया, सिलॅजिनिला यांसारख्या वनस्पती आपण उदाहरणादाखल घेऊ शकतो. यांचे जे अलैंगिक प्रजनन आहे ते बीजाणू निर्मितीने होते. तसेच यांचे जे सुस्पष्ट अशी संवहनीय संस्था असते.